नमस्कार माझ्या प्रिय मित्रबंधूंनो, मी जवळजवळ 6-7 वर्ष झाले माझे घराचे गच्चीवर माझ्या घरातील ओला कचरा आणि आजूबाजूच्या परिसरातील ओला कचरा हे गच्चीवर घेऊन जाऊन एक अतिशय स्वस्त बेस्ट आउट ऑफ वेस्ट या पद्धतीचे गांडूळ बेड बनवून हा काळी कचरा शेण माती टाकून कुजवत असतो आणि त्यात गांडूळ सोडत असतो आणि हे गांडूळ सोडल्यानंतर फक्त दररोज थोडे पाणी देत राहायचे आणि सुका कचरा आणि ओला कचरा आणि युरियातील जे जनावरं फिरतात त्याचं शेण गोळा करायचं आणि ते या गांडूळ बेडमध्ये टाकायचं. अशा पद्धतीने माझी 12 महिने ही क्रिया चालू असते. आणि पहा मंडळींनो, आता या माणसाच्या हातामध्ये जे काही गांडूळ खत दिसतं आहे ते किती सुंदर क्वालिटीचं आहे. पहा हे जे खत आहे, पहा किती सुंदर क्वालिटीचं आहे. आणि एवढं चांगलं खत असूनही मात्र अजूनही मला या गांडूळ खताला मार्केट उपलब्ध करता आलं नाही, डेव्हलप करता आलं नाही. कारण लोकांना अजूनही बटन दाबलं की लाईट पडायला पाहिजे याच्याप्रमाणेच जसं रासायनिक खतामुळे एकदम मात्रा लागू पडते आणि उत्पन्न वाढते तसं गांडूळ खतानं होत नाही. गांडूळ खतानं अतिशय रिच फूड तयार होते, ऑर्गॅनिक फूड तयार होते. पण मला वाटतं आज सध्याच्या घडीला जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या गोष्टी पाहिजे, पटापट पैसा मिळायला पाहिजे, मग तब्येतीची कोणालाही फिकर नाही. जरी गवगवा होत असला की गांडूळ खत बनवा, गांडूळ खत बनवा, सेंद्रिय अन्न बनवा, पण आजही या गोष्टींना जास्त मागणी नाही. हा माझा 8-10 वर्षातला फार मोठा अनुभव आहे. काही हरकत नाही, मी माझा हे गांडूळ खत बनवण्याचं काम अजून बंद केलं नाही आहे. जेवढं काही विकल्या जाईल तेवढं विकतो आणि उरलेलं जून मे महिन्यात माझ्या शेतावर नेऊन टाकतो. काही हरकत नाही. पण मंडळींनो, माझं जे अतिशय उच्च क्वालिटीचं गांडूळ खत आहे, कृपया एकदा माझ्या गच्चीवर येऊन पहा आणि मग सांगा गांडूळ खत चांगलं आहे का वाईट आहे. आणि कुणाला या बाबतीत मार्गदर्शन पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे. काहीही खर्च येत नाही. फुकटचा ओला कचरा, फुकटचं शेण, फुकटचं पाणी, फक्त अंग मेहनत. काही हरकत नाही. इच्छा असली कळवा. मायसेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर, MSCB नॅशनल सेफ्टी कमिशन मेंबर. आणि हे गांडूळ खत बनवणे, दशपर्णी बनवणे, अशा ज्या काही ऑर्गॅनिक गोष्टी आहेत त्या मी भरपूर बनवत असतो. आणि कारण मी मुळातच शेतकरी मुलगा आहे आणि PKV संपर्कात असल्यामुळे भरपूर शास्त्रज्ञ मंडळी माझी मित्रमंडळी आहेत. थँक्यू. नमस्कार.